कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. पहिली राज्यस्तरीय कराटे स्पर्धा मानवत येथे संपन्न. परभणी जिल्ह्यातील मानवत येथे अब्दुल सत्तार मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली व शितरयु कराटे दी असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने पहिले राज्यस्तरीय कराटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची सुरुवात प्रथम दीप प्रज्वलित करून उद्घाटन आमदार मोहनराव फड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेणुगोपाल चांडक हे होते तर व्यासपीठावरील मान्यवर नेते मानवतेचे नगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड, डॉक्टर निनाद दगडू, नगरसेवक ऍडव्होकेट किरण बारहते, नागेश काणेकर, शितोरियु कराटे दी असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण, सचिव संदीप जाधव व इतर मान्यवर आणि महाराष्ट्रामधून विविध जिल्ह्यातून आलेले कराटे स्पर्धक. या स्पर्धेमध्ये 400 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला तर राज्यस्तरीय पहिले बक्षीस परभणी येथील फिरोज पठाण कराटे संघ यांनी पटकावला व दुसरे बक्षीस पुणे येथील राजू गोसावी व संदीप जाधव कराटे संघाने पटकावला आणि तिसरे बक्षीस मानवत येथील असीर खान, विशाल धिंगे, ऍडव्होकेट दिनेश दशरथे, बालासाहेब शिंदे, नवनाथ मुळे यांनी पटकविला. ज्या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन पदक देण्यात आली. ही स्पर्धा माहेश्वरी मंगल कार्यालयामध्ये पार पडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन इरफान बागवान यांनी केले. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अयोध्या पवार, साक्षी पकवाने, दीपाली कुमावत, सुजित तुरे, अक्षय मोहकरे, मंगेश पैंजणे, अजित तुरे, चंद्रकांत तळेकर, सुरेश देवर्षी, रमेश सत्वधर, दिशान डांगे, महबूब मंसुरी, जब्बार जावेद, साजिद व इतर सर्व कराटे प्रेमींनी सहकार्य केले. स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये फायटर्सने एंट्री केली. जवळपास 400 मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. मुलींचा सहभाग या स्पर्धेमध्ये लक्षणीय होता कारण मानवतमध्ये पहिल्यांदा आम्ही मुलींचं मोफत कराटे प्रशिक्षणसुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्याचा फायदा आम्हाला असा झाला की मोठ्या प्रमाणामध्ये मुलींनासुद्धा कराटेची आवड निर्माण झाली आणि जे मुलींकडे एक हिणकस दृष्टीनं पाहण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन असतो त्याला कुठंतरी आमच्या मुलींनी मुलांपेक्षा जास्त मेडल मिळवून मुलींनी असं दाखवून दिलं की मुली या मुलांपेक्षा कमी नाहीत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही असा संदेश देऊ इच्छितो की मुलगी आणि मुलगा हे दोन्ही समान आहेत आणि म्हणून आमच्या स्पर्धेमध्ये ज्या मुलींनी भाग घेतला अजून आमची इच्छा अशी आहे की ग्रामीण भागातल्या आणि शहरातल्या सगळ्या मुलींपर्यंत ही कला पोहोचावी यासाठी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा 1992 पासून मानवतमध्ये कराटेचा ग्राउंड आहे, डोजो आहे, परंतु आम्ही 2019 पहिल्यांदा ही कराटे स्पर्धाचं आयोजन केलं आणि पहिली राज्यस्तरीय कराटे स्पर्धा मानवत या ठिकाणी अगदी आनंदात पार. ही स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे, याच्यामध्ये खूप मोठं प्रतिसाद भेटले, खूप जिल्ह्यातून लोक आले आणि आम्हाला भरपूर साथ भेटले. यासाठी आम्ही पुढचा निर्णय असं घेतले की पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा खूप मोठी ही स्पर्धा आयोजित करणार आहोत आणि मेन उद्देश हे आहे की प्रत्येक आमच्या या छोट्याशा गावामध्ये किंवा प्रत्येक महाराष्ट्राच्या एक एक घरामध्ये आमचं कराटे स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आम्ही. कारण की आमच्या याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की प्रत्येक एक एक घरामध्ये आम्हाला फायटर यांनी कराटेपट्टू आम्हाला घडवायचं आहे, हे आमचं मेन उद्देश आहे. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहो कारण की लोकांचा प्रतिसाद खूप भेटलं आहे, त्या हिशोबाने आम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठी नॅशनल कराटे स्पर्धा या छोट्याशा गावामध्ये भरवणार आहोत असे आमचे. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी विलास बारहते, मानवत, परभणी.